नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते बोलतात डोळे सांगतात डोळे मनातली भावना ओळखतात डोळे डोळ्यांची भाषा डोळ्यांना कळता हृदयाचा सांगावा समजतात डोळे म्हणूनच डोळे हे अत्यंत महत्त्वाचं नाही का आणि त्यांचं आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं पण ते राखायचं कसं हे आपण जाणून घेणार आहोत एकंदरीतच डोळ्यांचं आरोग्य या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत विजन नेक्स्ट फाउंडेशन आय केअर हॉस्पिटलच्या सिनियर ऑप्थोलमॉलॉजिस्ट डॉक्टर श्रुती तुषार वारके पाटील त्यांचं स्वागत करूया डॉक्टर श्रुती स्वागत तुमचं थँक्यू नमस्कार डॉक्टर uh, श्रुती यांची थोडक्यात ओळख करून देतं डॉक्टर श्रुती वारके पाटील या पुण्यातील नेक्स्ट फाउंडेशन आय केअर हॉस्पिटल आणि ई एम हॉस्पिटल इथं सिनियर ऑप्थल्मोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत तसंच त्यांनी मुंबई दिल्ली आणि बँगलोर अशा मोठ्या शहरांमधील नामांकित आय हॉस्पिटल्समध्ये आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे कॉर्नियाशी संबंधित डोळ्यांच्या समस्या कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी यात डॉक्टर श्रुती या पारंगत आहेत आजवर अनेकांच्या डोळ्यांशी संबंधित शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की डॉक्टर श्रुती या माझ्या प्रश्नांच्या उत्तरांबरोबरच तुम्हा सुद्धा प्रश्नांची उत्तरं देणार आहेत चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर श्रुती सगळ्यात आधी मला अर्थातच मी ही एक आई आहे त्याच्यामुळे मलाही माझ्या लहान मुलाच्या डोळ्याची काळजी आहे तर मला सगळ्यात आधी हे विचारायचं की आजकाल लहान मुलांचा स्क्रीन टाईम जो आहे मोठ्यांचा आहे स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे तर ही एक खूप मोठी समस्या आडोळ्यांची निर्माण करत आहे याबद्दल काय सांगाल बरोबर बोललीस तू आज म्हणजे सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत सगळेजणं मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर करत आहेत खरं तर हे फारच हानिकारक आहे डोळ्यांसाठी कारण कंटिन्युअस स्क्रीन आणि मोबाईल ह्याच्यातून येणारी जी किरणं असतात किंवा त्याचा जो ब्राईटनेस किंवा अंधारात मोबाईल बघणं हे फार हानिकारक आहे त्याच्यामुळे डोळ्यांचे जे स्नायू असतात त्यांवरही ताण येतो प्लस डोळ्यांच्यावर जी आवरण असतं ज्याला आम्ही म्हणतो टी एफ एम जे डोळ्याला बेसिकली ओलं ठेवत असतात ते सुद्धा खराब होतं आणि त्याच्यामुळे डोळे कोरडे होणे ह्यासुद्धा समस्या उद्भवतात तर लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही मोबाईलपासून वंचित किंवा मोबाईल बंद करणं हा पर्याय राहिलेलाच नाही आहे सो लहान मुलांना तरी दोन वर्षाखालील मुलांना स्ट्रिक्टली मोबाईल न दाखवणं हे रेकमेंडेड आहे दोन ते सहा वया गटातील मुलांसाठी दिवसामध्ये एक तास मोबाईल आणि सहा ते सतरा ह्यांच्यामध्ये दिवसाला दोन ते तीन तास मोबाईल बघणं हे रेकमेंडेड आहे पण हे जे दोन ते तीन तास किंवा एक तास जे मी सांगते आहे ते सुद्धा कंटिन्युअस नाही hmm. त्याच्यामध्ये ब्रेक घेणं फार महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर बसून किंवा प्रॉपर पोझिशनिंग देऊन मुलांना मोबाईल वापर करू देणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आडवं तिडवं किंवा वेडंवाकडं डोकं करून मोबाईल बघणं ते सुद्धा फार हानिकारक आहे त्यामुळे देखील डोळ्याचे स्नायूंवर ताण येऊन तिरळेपणा किंवा डोळ्याचा नंबर वाढणं हे सगळ्या समस्या उद्भवू शकतात ह्या सर्वांसोबतच एकदम एक समतोल आहार देणं म्हणजे अगदी फक्त गाजर पालेभाज्या आणि बीट यांचा भडीमार करणं म्हणजे समतोल हु, आहार नाही तर ह्या सगळ्यांसोबत बा योग्य ते फॅ प्रोटीन्स इंटेक असणं योग्य ते व्हिटॅमिन्स पोरांना मिळणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तिस अजून मग सांगायचं म्हणजे की आजकाल ऐंशी टक्के ते नव्वद टक्के मुलं हे घरातच असतात घराबाहेरचे मैदानी खेळ किंवा उन्हात जाणं हे फार आरोग्यासाठी आरोग्यदायक असतं तर ते सुद्धा आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की आपण त्यांना बाहेर खेळायला पाठवणं त्यांना जास्तीत जास्त सकाळचं कोवळं उन्हात एक्सपोजर असणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे अच्छा अच्छा श्रुती आणखी एक मला विचारायचं आहे की हल्ली चष्मा लावण्याची फॅशन आहे पण आता बऱ्याच पण जेव्हा प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला दृष्टीला दिसत नाही अंधूक दिसतं लांबच दिसत नाही जवळच दिसत नाही तेव्हा मात्र लागलेला जो चष्मा असतो ना तो बऱ्याच जणांना नको असतो पण चष्म्याचा नंबर हा जेव्हा वाढता असतो तेव्हा त्याला कशा प्रकारे उपचार दिले जातात किंवा त्याच्याकडे कसं बघितलं जातं डोळ्यांच्या समस्येकडे साधारण लहान वयात येणारा हा चष्मा जो असतो त्याचे कारणं म्हणजे आम्ही मोस्टली आयदर जेनेटिक म्हणजे अगदी आई वडील दोघांनाही चष्मा असेल तर पन्नास टक्के जास्त चान्सेस असतात मुलांनाही चष्मा येण्याचे आणि दुसरं म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसं मी आधी सांगितलं की सतत जवळचंच काम करणं दूरचं काही काम जास्त न करणं बाहेर न जाणं जास्त त्याच्यामुळे देखील चष्मा लागायची शक्यता वाढते तर आता हा जो चष्मा लागलेला असतो तो साधारण वयाच्या अठरा ते एकोणास वर्षापर्यंत योग्य तो चष्मा लावणं हा एक उपाय आहे mm -hmm. अठरा ते एकोणास वयानंतर साधारण जेव्हा नंबर आपला जो चष्माचा नंबर असतो तो एक कायम एक फिक्स झाला की आपण त्याला विविध उपचार पद्धती आहे जसं त्याला आम्ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी असं म्हणतो तर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीद्वारे आपण चष्माचा नंबर कमी घालवू कमी करू शकतो किंवा न घालवू देखील शकतो तर mm -hmm. त्याचे काही आपण डोळ्याच्या टेस्ट असतात ते आधी करतो पूर्णत त्याचं डिटेलमध्ये रेटिना चेकअप होतं कॉर्नियल टोपोग्राफी होते बाकीचे मेजरमेंट्स होतात आणि त्या टेस्टद्वारे आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीला किंवा या पेशंटला कोणती शस्त्रक्रिया ही योग्य असते तर साधारण आठ ते नऊ डायप्टर्स पर्यंत जे नंबर्स असतात त्याला आपण लेझर कॉर्नियल प्रोसिजर्स असतात त्याला ले मॅन लँग्वेज मध्ये किंवा मोस्टली सगळे लॅसिक असं म्हणतात तर त्याद्वारे तो नंबर आपण कमी करू शकतो आता त्या लॅसिकमध्ये सुद्धा इतके आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे की त्याच्यामध्ये फेमटो लॅसिक आहे त्याच्यानंतर स्माईल किंवा लेंटिक्युल बेस्ट प्रोसिजर्स आहेत तर त्या देखील करून अगदी दोन ते तीन दिवसात अगदी आपण नॉर्मल कामाला लागू शकतो अशा पद्धतीच्या या सर्जरीज आहेत तर ता त्याची रिकव्हरी फार फास्ट आहे आता ज्यांचा नंबर अगदी आठ नऊ दहा किंवा अगदी बारा पंधरा वगैरेच्या पण वर असतो त्यांना आपण या लेझर शस्त्रक्रिया शक्यतो अवॉइड करतो आणि त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची स सर्जरी असते ज्याच्यामध्ये कोलॅमर लेन्स असतो एकदम पातळ लेन्स असतो तो तो, तो आपण नैसर्गिक लेन्स डोळ्यातला जो असतो त्याच्यासमोर तो, तो व्यवस्थितरित्या पद्धतीने तो बसवतो त्यालाच आम्ही फेकी कायोल सर्जरी असं म्हणतो सो so, uh, ते सर्जरीमध्ये देखील साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि सात ते दहा दिवस योग्य ते औषधं आणि बरोबर प्रिकॉशन्स घेतल्या तर पेशंट अगदी एक आठवड्यात आपल्या दैनंदिन कामाला लागू शकतो सो so, कोणताही नंबर हा ट्रिटेबल आहे त्याला वेगवेगळ्या पद्धती आहे फक्त योग्य त्या पद्धतीने करणं हे महत्त्वाचं आहे बरीच लहान मुलं सुद्धा त्यांच्या डोळ्याच्या समस्या घेऊन येत असतील तर त्यांच्या पालकांना पालकांचा साहजिक आहे हा प्रश्न असेल की त्यांच्या डोळ्याची काळजी कशी घ्यायची तर त्याविषयी काय सांगशील जसं मी आधी पण म्हटलं की मुलांना आपण प्रोत्साहित केलं पाहिजे फक्त टॅब मोबाईल किंवा स्क्रीन यूज हा कमीत कमी ठेवला पाहिजे याखेरीजच ह्या वयामध्ये मुलांना दर वर्षाला डोळ्यांची तपासणी करणं हे फार गरजेचं आहे कारण की लहान मुलांना डोळ्याला धुसर दिसतंय किंवा काही त्रास होतोय हे लवकर कळत नाही कित्येकदा पेशंट्स येतात आणि जनरल रुटीन चेकअपसाठी येतात आणि तेव्हा आम्हाला कळतं की अरे ह्यांना नंबर आहे याला या बाळाला दिसत नाही आहे किंवा याला हा त्रास होतो आहे तर रेग्युलर चेकअप वर्षातून एकदा करणं हे गरजेचंच आहे त्या त्याखेरीसच जर काहीही डोळे लहान करून बघणं किंवा डोळे सतत चोळणं किंवा एखाद्या डोळ्याला तिरळपणा तुम्हाला जाणवत असेल आपल्या मुलांमध्ये किंवा मुलं असं मैदानी खेळ खेड़, खेळण्यामध्ये थोडंसं अगदी नाकारत असेल किंवा हे नाही म्हणत असेल हे फार सटल सिम्टम्स आहेत पण असं कोणतंही जर होत असेल तर त्वरित डॉक्टरांना ऑफलमॉलॉजिस्टकडे नेऊन डोळे चेक करणं फार गरजेचं आहे त्याखेरीजच जसं मी ऑलरेडी सांगितलं स्क्रीनचा सा यूज हा कमी केला पाहिजे आणि समतोल आहार आणि पाणी पाणी पिणं हे खूप पाणी प्यायला पाहिजे कारण त्याच्यामुळे डोळ्यांचंच काय ओवरऑल शरीराचं सगळं जे दैनंदिन रुटीन आणि कार्यक्षमता आहे ती वाढते त्याच्यामुळे योग्य त्या प्रमाणात पाणी पिळलं गेलं पाहिजेच एक प्रश्न असा आला असा आहे कळव्यावरनं अदिती वैद्य बोलत आहेत की त्यांनी असा प्रश्न विचारला की डॉक्टरांनी त्यांनी जेव्हा डोळ्याची तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी डोळ्यांना कोरडेपणा आलेला आहे असं सांगितलं तर डोळ्याच्या कोरडेपणावर काय उपचार घेता येतील असा प्रश्न त्यांचा आहे तर त्याला काय सांगता येईल आदिती uh, यांचा हा जो प्रॉब्लेम आहे हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे uh, हा आजकाल डोळ्यांचा कोरडेपणा आजकाल खूप जास्त वाढला आहे डोळ्यांचा कोरडेपणा म्हणजे नेमकं काय का कारण आपला जो डोळा असतो हा एक टीअर फिल्म आम्ही त्याला म्हणतो या आवरणाने आच्छेदला असतो पण ते टीअर फिल्मच्या जेव्हा डिस्टर्बन्सेस होतात तेव्हा डोळे कोरडे होतात सो आयदर त्या टीअर फिल्मचं प्रोडक्शन म्हणजे सिक्रिशन्स एकतर प्रॉपर होत नाही आहे किंवा ती पिअर फेम व्यवस्थित डोळ्यावर पसरली जात नाही आहे तर नेमकं ड्रायचं कारण काय ह्याच्या आम्ही जेव्हा तपासणी करतो तेव्हा आम्हाला ते कळून येतं की नेमकं का प्रॉब्लेम काय आहे त्याला आ, मग त्या कारण काय आहे त्या ड्रायचं त्याला आपण योग्य रीतीने ट्रीट करतो बऱ्याच वेळा ड्राय आय ट्रीट करण्यासाठी बरेच आयड्रॉप्स आहेत ज्याला आम्ही लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स म्हणतो तर माइल्ड टू मॉडरेट स्टेज ऑफ ड्राय आय जी असते त्याच्यामध्ये ह्या ड्रॉप्सचा रेग्युलर वापर केल्याने ते आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि तो त्रास आपण कमी करू शकतो जेव्हा वे इतरही कारण असतात जे डायबिटीस पेशंट असतात किंवा ज्यांना इम्युनोलॉजिकल डिसिजेस असतात रुमॅट आर्थ्रायटिस किंवा त्याला संधिवात असंही म्हणतो <laughs> आम्ही तर ह्या कारणांमुळे काय असतं की ज्या डोळ्याच्या ज्या ग्रंथी असतात जे हे टी ऑफ एम सिक्रीट करतात त्या त्यांची कार्यक्षमता कमी होते मग त्यांना ते कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये आय मास्क असतात ज्याचा वापर केल्याने त्या ग्रंथी स्टिम्युलेट होतात तसंच एक ॲडव्हान्स पद्धत आहे ज्याला आम्ही आय पी एल लाईट थेरपी म्हणतो त्यालाच इंटेन्स पल्स लाईट थेरपी म्हणतो सो त्याच्यामध्ये एक विशिष्ट वेव्हलनचा लाईट आपण एक्सपोज करतो डोळ्यावर आणि त्याच्यामुळे त्या ग्रंथी स्टिम्युलेट होऊन त्याचे सिक्रिशन्स वाढतात किंबहुना सिक्रिशन्स योग्य hmm. त्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे ड्रायचा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो hmm. आ, या हे झालं की आपण उपचार हे hmm. हे करू शकतो hmm. त्याखेरीज थोडंसं रोजच्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला कंटिन्युअस एसीमध्ये बसणं यामुळे देखील आपण ड्राय इंड्यूस होतात त्याच खेरीज आपण सतत कारमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण बघतो की कारमधले जे एसीचे ब्लोअर्स असतात ते लोक चेहऱ्यावर होतात सो ते पण अत्यंत चुकीचं आहे सो ते ब्लोअर्स कधीही चेहऱ्यावर किंवा डोळ्यांवर डिरेक्ट करू नये त्याच्यामुळे देखील ती जी वरची जी टेअफॉर्म असते ती सुकते आणि ड्रायनेस वाढतो तसंच डोळे चोळणं खाज येते किंवा इरिटेशन झालं तर सतत डोळे चोळणं त्यामुळे देखील या ग्रंथींचं काम डिस्टर्ब होतं त्यामुळे देखील ड्रायनेस होऊ शकतो सो डोळ्यांना हानिकारक या गोष्टी करणं टाळणे हा सुद्धा एक प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे उपाय आहे मकरंजी दादरवरनं प्रश्न विचारत आहेत त्यांनी ईमेलद्वारे विचारलं आहे की त्यांचं वय आहे पंचेचाळीस आणि त्यांना मधुमेह आहे डायबिटीज आहे आणि मोतीबिंदू झालेला आहे आणि त्यांचं ऑपरेशन त्यांना सांगितलेलं आहे तर यावर कुठल्या प्रकारचे मोतीबिंदूवर कुठल्या प्रकारचे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत असं विचारलं आहे मोतीबिंदू म्हणजेच कॅट्रॅक सो मोतीबिंदू म्हणजे काय नेमकं आपला जो नैसर्गिक लेन्स असतो तो धुसर होतो त्यालाच आपण मोतीबिंदू म्हणतो सो so, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आजकाल uh, इतकं आधुनिक झाले फेकोइमल्सिफिकेशन पद्धतीची आहे तसंच ब्लडलेस कॅट्रॅक सर्जरी त्यालाच आम्ही फेमटोलेजर असिस्टेड कॅट्रॅक्स प सर्जरी असं म्हणतो सो so, ह्या सर्जरी uh, इतक्या uh, कमी म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटात सर्जरी होते आणि ते विना टाका विना इंजेक्शन विदाऊट पेन अशा सर्जरीज आहेत म्हणजे अगदी पेशंटशी गप्पा मारत देखील ही सर्जरी करता येते आणि पेशंटला पेशंट पूर्ण अवेक असतो आणि त्यामुळे ह्या ऑपरेशन्सला घाबरायची अजिबात गरज नाही आहे आणि त्यातखेरीज आत्ता इतके नवनवीन लेन्सेस ज्याला आम्ही म्हणतो इंट्रॉक्युलर लेन्सेस सो आपण हा मोतीबिंदू काढून त्या ठिकाणी हा आर्टिफिशियल लेन्स बसवतो त्यामध्ये देखील मोनोफोकल मल्टीफोकल आणि एक्सटेंडेड डेप्थ असे बरेच पद्धतीचे वेगवेगळे आधुनिक लेन्सेस आले त्यामुळे अगदी मोतीबिंदूचं सर्जरी काढून आपण चष्मा कायमचा घालवू शकतो असं ऑप्शन देखील आहे आता ह्यांचा प्रश्न आहे डायबिटीस आहे ह्यांना डायबिटीस असताना मोतीबिंदू लवकर होणं किंवा कमी वयात होणं होऊ शकतं so, सो डायबिटीस आणि बी पी ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असणारे पेशंट जे असतात त्यांनी वर्षातून एकदा डोळे चेक करणं फार महत्त्वाचं आहे स्पेसिफिकली रेटिना रेटिना म्हणजे डोळ्याचा मागचा पडदा ज्याच्यावर इमेज बनते आणि मेंदूपर्यंत जाते तर ह्या पेशंटमध्ये मागच्या पडद्याला चेंजेस हानी होऊन ब्लिडिंग व्हायचे चान्सेस असतात किंवा सूज येणे हाही प्रकार होऊ शकतो सो त्याचं चेकअप आधी करणं फार गरजेचं आहे जर सूज नसेल आणि मागील पडद्याला काहीही प्रॉब्लेम नसेल तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया लगेच करता, करता येऊ शकते अच्छा आणि एक डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये असायला हवा त्याच्या आधी नक्कीच कोणतीही शस्त्रक्रिया फक्त डोळ्यांचे कोणतीही शस्त्रक्रिया असेल तर डायबिटीज हा अंडर कंट्रोल असलाच पाहिजे बी पी आणि डायबिटीस दोन्हीही नक्कीच तर आपण डॉक्टर श्रुती यांच्याकडनं आणखी माहिती घेणार आहोत मात्र त्याआधी साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत डोळ्यांचं आरोग्य कसं राखावं कशी डोळ्यांची काळजी घ्यावी तसंच डोळ्यांच्या विविध समस्यांवर काय उपचार आहेत याविषयी आपण जाणून घेतो आणि डॉक्टर श्रुती वारके पाटील आपल्यासोबत आहेत डॉक्टर आणखी एक समस्या असते डोळ्यांच्या संबंधातली ती म्हणजे बुबुळ्याला टीक पडणं तर अशा वेळी कुठल्या प्रकारचे उपचार देत आहेत बुबुळ म्हणजेच कॉर्निया आम्ही त्याला म्हणतो तर कॉर्निया हे म्हणजे आपल्या डोळ्याचं सर्वात पुढचं पारदर्शक पार्ट आहे त्या कॉर्नी हा फर्स्ट रिफ्रॅक्टिव्ह सर्फेस आहे ज्याच्या थ्रू किरणं आत जातात आणि आपण बघू शकतो mm -hmm. काही कारणास्तव म्हणजे कधी कधी इन्फेक्शन होतं कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे देखील त्याला जखम होऊन त्याचा घा स्कार बनतो mm -hmm. किंवा खूप वेळा काही जन्मजात किंवा काही डिसीजेस आहेत ज्याला आम्ही कॉर्नियल डिस्ट्रॉफिज असं म्हणतो तर त्यामुळे देखील पुढचं हे जे भू कॉर्निया असतो त्याची पारदर्शकता जाते आणि त्यालाच टीक पडणं किंवा पांढरं कॉर्निया व्हाईट होणं कॉर्नियल ओपॅसिटी असं आम्ही म्हणतो तर कॉर्निया हा पार्ट असा आहे की ज्याला जर टीक पडली असेल किंवा धुसर झालं असेल तर त्याला आपण बदलू शकतो जे आपण नेत्रदान करतात लोक मरणोत्तर नेत्रदान करतात तर त्यावेळी अख्खा डोळा आपण काढून दुसऱ्या hmm. माणसाला बसवतो हे फार गैरसमज आहे <laughs> तर असं होत नाही त्यातला जो पुढचा हा कॉर्निया आणि थोडासा स्कलेरा म्हणजे वाईट भाग तर ते काढून आपण कॉर्निया एका माणसाचा दुसऱ्या माणसाला बसवू हो शकतो त्यालाच आम्ही कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरी असं म्हणतो ही सर्जरी असते त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या सर्जरीज असतात म्हणजे फुल थिकनेस बदलायचा की पार्शियल थिकनेस लॅमिलर केरॅटोप्लास्टी असं आम्ही त्याला म्हणतो तर असे वेगवेगळ्या वे प्रकारच्या सर्जरीज असतात तर त्याद्वारे जो धुसर झालेला किंवा टिक पडलेला भाग असतो तो आपण काढून त्या ठिकाणी डोनेटेड जो नवीन क्लिअर कॉर्निया असतो तो, तो आपण बसवतो त्याला काही एकदम बारीक केसांच्या टा केसांसारखे के टाके असतात त्याच्याने तो आपण ठेवतो आता नवीन जे फेमटोलेजर पद्धतीन आलं आहे त्याने तर ता अगदी बिना टाक्याच्या सर्जरीज स... कॉर्नियल ट्रान्सप्लांट देखील शक्य झालेले आहेत काही केसेसमध्ये आपण ते देखील करू शकतो म्हणजे रुग्णाचा जो त्रास असतो सर्जरीनंतरचा टाक्यांमुळे थोडं पाणी येणं किंवा इरिटेशन होणं ते कमी होतं किंवा काही काही पेशंट्सला काजबिंदूचा त्रास होतो ते त्याचं प्रमाण देखील या पद्धतींमुळे कमी झालेलं आहे आणि मला हे नक्कीच सांगावं असं वाटतं की आ, आजकाल इतके नवीन पद्धती आल्या आहेत की त्याच्यामुळे एका नेत्रदान एका एक डोळा एक जर कोणी नेत्रदान केलं असेल तर ता त्याच्याने दोन ते तीन लोकांना दृष्टीदान होऊ शकतं सो so, uh, हे खूपच uh, वरदानच म्हणायला हवं हो सगळ्यांसाठीच सो so, मला हे नक्कीच प्रेक्षकांना सांगावं वाटतं की नेत्रदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे कुठेही ज्या व्यक्तीला नेत्रदान करायची इच्छा आहे किंवा त्यांनी अशी इच्छा त्याच्या जीवनात जर सांगितली असेल तर कोणतीही मयत झाल्यानंतर चार तासाच्या आत हे नेत्रदान करणं फार गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ टिश्यू जी असते ती चांगली राहते आणि ज्याला आपण ते कॉर्नियल ट्रान्सप्लांट करू त्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा होऊ शकतो सो आणि विदिन फोर टू सिक्स मध्ये फोन केल्या केल्या विदिन हाफ अॅन आवर नेत्र आय बँक्सच्या बरेच हेल्पलाईन नंबर्स आहे जे तुम्ही ऑन थ्रू नेट सुद्धा जवळपासची आय बँकला कॉन्टॅक्ट करू शकता विदिन हाफ एन आवर टीम येऊन अगदी पाच ते दहा मिनटांचं ते काम असतं त्याच्यामुळे आपल्या ज्या नंतर माहिती नंतरच्या ज्या विधी असतात त्यातही काही विघ्न येत नाही कोणतंही डिस्फिगमेंट किंवा मा, मयत व्यक्तीचा चेहरा खराब दिसतो असं काहीही होत नाही काचबिंदू म्हणजे काय आणि काचबिंदू मोतीबिंदू यात काय फरक आहे आणि जर हे दोन्ही असेल तर ह्या दोन्हीच्या सर्जरीज आपल्याला एकत्र करता येतात का सोबत करता येतात नक्कीच नक्कीच करता येतात मोतीबिंदू जसं मी आधी सांगितलं मोतीबिंदू म्हणजे आपला जो नैसर्गिक लेन्स असतो तो धुसर होतो काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमा आम्ही त्याला ग्लॉकोमा म्हणतो जसं ब्लड प्रेशर असतं जसं ब्लड प्रेशर वाढतं तर त्याला आपण म्हणतो की याला ब्लड प्रेशरचा त्रास झाला तसंच डोळ्याचा एक दाब असतो त्याला आम्ही म्हणतो इंट्रॉक्युलर प्रेशर जेव्हा इंट्र इंट्रॉक्युलर प्रेशर वाढतं नॉर्मल वेजपेक्षा जास्त त्याला आपण ग्ला म्हणतो आता डोळा हा आपला एक चेंडूसारखा किंवा असं साधारण आपल्याला म्हणता येईल तर ता त्याचा एक निश्चित दाब आहे जर दाब वाढला तर मागची जी नव असते ऑप्टिक नव त्याच्यावर दाब वाढल्यामुळे त्याचे जे नव फायबर्स आम्ही त्याला म्हणतो ते डेड होतात किंवा ते कमजोर होतात त्याच्यामुळे काय होतं की दु रुग्णाची जी विजन असते ती कमी होते विजनपेक्षा डोळ्याच जी बाजूची नजर आहे म्हणजे एक दुर्बिणीतून बघितल्यासारखी नजर होते काजबिंदू मध्ये त्याच्यामुळे सुरुवातीला काजबिंदू जेव्हा अर्ली स्टेजला असतो तेव्हा रुग्णाला कळत नाही की नेमकं का आपल्याला काजबिंदू आहे का पण सतत डोळ्यावर ताण येणं किंवा डोकं दुखणं स्पेसिफिकली संध्याकाळी किंवा कमी लाईट जेव्हा अंधार असतो तेव्हा थोडं दृष्टी धुसर होणं mm -hmm. हे फार अर्ली सिमटम्स आहेत कासबिंदूचे तर mm -hmm. असं जर कोणाला जाणवत असेल तर त्यांनी नक्कीच ऑफथालमोलॉजिस्टकडे जाऊन आपले डोळ्याचा दाब चेक करणं आणि त्याच्यावर जर काही ट्रीटमेंट असेल तर ती लगेच त्वरित घेणं फार गरजेचं असतं uh, काचबिंदूसाठी सुरुवातीला डोळेचा दाब नियंत्रित करण्यासाठी विविध प्रकारचे आयड्रॉप्स असतात ज्याच्याने uh, दाब नियंत्रित केला जातो uh, जेव्हा मॅक्सिमम नंबर ऑफ ड्रॉप्स वापरून सुद्धा दाब कंट्रोल होत नाही तेव्हा गाजबिंदूची सर्जरी पण होते त्याला आम्ही ट्रॅबेकलक असं म्हणतो किंवा वेगळ्या पद्धतीचे वॉल्स असतात किंवा ड्रेनेज डिवायसेस असतात तर त्या पद्धतीच्या सर्जरी आपण मोतीबिंदू जेव्हा करतो तेव्हा देखील कंबाईन त्याला मी कंबाईन सर्जरी असं म्हणतो तर ते देखील आपण करू शकतो पण योग्य वेळी काजबिंदूचे उपयोग झाल्यात त्याच्याने जो होणारा विजन लॉस असतो तो आपल्याला प्रिव्हेंट करता येतो डॉक्टर श्रुती यांनी उत्तम माहिती दिली आहे की तुमच्या चा डोळ्याचं आरोग्य चांगलं राखायचं चा असेल तर कोणत्या चांगल्या आहाराबरोबरच तुम्ही इतर गोष्टी करताना तुमच्या कामावर असताना किंवा इतर बाबींचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि जर तुम्हाला डोळ्याशी संबंधित कोणत्याही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर श्रुती वारके यांना संपर्क साधू शकता तसंच विधन विजन नेक्स्ट आय केअर फाउंडेशन जे आहे या आ, या क्लिनिकमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता विजन नेक्स्ट फाउंडेशन आय केअर हॉस्पिटल इथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्याशी संबंधित सगळ्या समस्यांवर उपचार घेऊ शकता डॉक्टर श्रुती तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे यानंतर साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह तोपर्यंत नमस्कार